नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेवच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी. कोकण पदवीधर निवडणुकीत सावधगिरीचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आणि ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेला 19 जूनपासून सुरुवात. आज बकरी ईद ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली. ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत आनंद साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण, कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद घेतला. बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि गोडधोड पक्वान्नांचे खास मेनू तयार केले होते. विविध प्रकारचा मांसाहार आणि शाकाहारी पक्वान्नांचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आलं. यावेळेला गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली. ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना केल्या होत्या. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं. ईदच्या निमित्तानं शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावना आणि ऐक्याचा संदेश दिला. ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहानं आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, पण आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विषय संकल्प मेळावा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे रविवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. लोकसभा निवडणुकीत चुकीचं नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. नरेटिव्ह पसरवण्यात काही NGO देखील आघाडीवर होत्या. काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणार आहेत. NGOच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसलेत. मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होतं असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर दुसरीकडे 400 पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले, मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिलं नव्हतं. मोदींनी 10 वर्षात तर राज्यात आम्ही 2 वर्षात मोठा विकास केलाय. मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटनं मागे आहोत. चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झालं. आता मोदीजी केंद्रात बसलेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. गरीब असणाऱ्यांना मतदार मतदान करणार नाहीत असं शिंदे म्हणालेत. विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया ही येत्या 19 जूनपासून सुरू होणार असून 119 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये 7019 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 1015 महिलांचे अर्ज प्राप्त झालेत तर पुरुषांचे 6004 अर्ज प्राप्त झालेत. 19 जूनपासून मुंब्रा ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम इथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासंदर्भात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसंच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली. या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटर प्रूफिंग करण्यात येणार आहे. जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. तसंच काही अडचण होऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्स देखील ठेवण्यात येणार आहे. कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीनं त्या शंकांचं निरसन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या अनुषंगानं ही प्रेस कॉन्फरन्स आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत 119 पदांची ही पोलीस भरती आहे. त्यामध्ये 7019 उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यामध्ये 1015 महिलांचे अर्ज प्राप्त आहेत. त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती 19 जूनपासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती 1 जुलैपर्यंत ही फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल.
ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे TMC ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही ह्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडू हो पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत. त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांना जनतेनं कोकणातून हद्दपार केलं. आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघांची निवडणूक ही महाराष्ट्रात नवीन नरेटिव्ह ठरेल आणि या निवडणुकीत महायुती 4 जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवत आहेत. आमदार डावखरे यांच्या प्रचारार्थ रविवारी 16 जून रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटरीचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, डॉक्टर हेमंत चावडा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणेश नाईक, आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक, मनीषा कायंदे, रमेश पाटील, मंदाताई म्हात्रे, उमा खापरे, माजी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आनंद परांजपे, मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, रिपाईचे भास्कर वाघमारे, माधवी नाईक, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बाघुले इत्यादींसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यात रविवारी कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा विजय संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळालं. येथील 6 पैकी 5 जागा महायुतीनं जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून तिथे काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. मुंब्र्यात जे झालं तेच भिवंडीत झालं असंही ते म्हणाले. कोपरी येथील मिडबंदर भागात सदनिक येथील छताचं प्लास्टर कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहिते, यश मोहिते आणि निधी मोहिते अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं. मिडबंदर इथे सुमारे 35 वर्ष जुनी श्रमदान ही 4 मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये 19 सदनिक असून 10 ते 12 सदनिकांमध्ये खांबांना तडे गेलेत त्यामुळे प्लास्टरही निखळले. ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली. रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळलं. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघही जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करून त्यांना नंतर घरी सोडण्यात आले. नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत 2 जणांनी उडी मारली. यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला तर महिलेचा शोध लागू शकलेला नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत 2 जणांनी उडी मारली. या प्रकरणी नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ते त्यांची पत्नी आणि 3 मुलांसह वागळेस्टेड भागात राहत होते. शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साकेत पुलावरून 2 जणांनी खाडीत उडी मारल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांचं पथक, ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खाडीत शोधकार्य सुरू होतं. रात्री अंधार असल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं. रविवारी सकाळी पथकानं पुन्हा शोधकार्य सुरू केलं. त्यावेळेला बबलू विश्वकर्मा यांचा मृतदेह पथकानं आढळून आला तर 4 तासांचा शोध कार्यानंतरही महिलेचा शोध लागू शकला नाही त्यामुळे शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलं. या प्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळकघडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी. कोकण पदवीधर निवडणुकीत सावधगिरीचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आणि ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेला 19 जून पासून सुरुवात.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज मासा 103 साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज मासा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज मासा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.